सकाळ मित्रांनो, विठुरायाच्या नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गावातले 6:30 आताच उठलोय मी. आता तुम्हाला दाखवतो सीन काय आहे तो. हे बघा, भरपूर वारकरी लोक किती अख्खी रात्र बसून हे चालूच आहे. अशा वारकरी लोकांच्या दिंड्या, अनेक दिंड्या इकडनं जात आहेत या रोडवरून. भरपूर गर्दी आहे. ती बघा, आणखी एक दिंडी आलेली आहे. पाहू शकताय मंडळी, किती भावी भक्त येत आहेत विठुरायाच्या नगरीमध्ये विठुरायाला भेटायला. आज तर भेटणं मुश्किल आहे. इथे लाईन पाहू शकताय, ही साईडला आहे बघा. इकडे पण या साईडला जी लाईन आहे ती मुखदर्शनाची आहे. आणि ही लोक जी फिरतात, ही मंदिराला प्रदक्षिणा घालतात. या साईडला मंदिर आहे. इकडनं गोल फिरून, असं फिरून फिरून मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात वारकरी लोक. आता वाजले 8. आताच मी आंघोळ वगैरे करून पुन्हा एकदा टेरेसवर आलो आहे. आणि पाहू शकता केवढी मोठी दिंडी पाहू शकताय मंडळी. बघा, फुल लांब पर्यंत आहे ती बघा. Thank you.
मंडळी फ्रेश होऊन आलेलो आहे, आता वाजलेत 9. पूर्ण रस्ता भरलेला आहे. पाहू शकता अजून पर्यंत रस्त्यावर भरपूर वारकरी. आणि पाहू शकताय मंडळी, आषाढी एकादशीच्या दिवशी पावसाने हजेरी पण लावलेली आहे. आणि या साईडला मोठा रथ आलेला आहे. पाहू शकताय मंडळी श्री पांडुरंग रुक्माई रथ. शेवटी दर्शन झालं आपल्याला रथाचं. रथाचं दर्शन झालं आणि रथासोबत पावसाने पण दर्शन दिलेलं आहे पंढरी नगरीला.
त्याची पुस्तक पण वाचून आपण तर मंडळी आपल्याला पंढरपूरला येऊन 2 दिवस झाले आणि वरून टेरेसवरून मी भरपूर मजा बघितली. जसे वारकरी लोक फिरतात दिंडी घेऊन, नाचतात खेळतात, कोण डान्स करतं कोण गाणं बोलतंय, खूप मजा आली बघायला. पहिल्यांदाच आलो मी आणि हे बघितलं एवढं. आता दरवर्षी येण्याची इच्छा लागलेली आहे माझी. पाहू शकता अजूनही किती वारकरी लोक फिरत आहेत, आपली वारकरी मंडळी. हे बघा, आज आषाढी एकादशी आहे. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि उद्यालाही जेवढी आपल्याला गर्दी दिसते रोडवर, उद्यापासून कमी होईल. आता सर्व लोक आपापल्या घरी जातील, कारण हे वारकरी लोक किती दिवसापासून चालत येतात एक भावभक्ती मनामध्ये घेऊन. हे बघा, चेहऱ्यावर हसू असतं त्यांच्या. पहिल्यांदा एवढं पाहिलं, किती देवावर भक्ती आहे, देवाची काय महिमा आहे विठुरायाची, की त्याला भेटायला एवढी वारकरी मंडळी इकडे पंढरपूरला येते आणि हसत खेळत भेटते विठुरायाला. काय माहोल आहे मस्तपैकी, एकदम मन तृप्त झालं. इथे एवढी पब्लिक आहे. पुढे इकडे चंद्रभागा नदी आहे, ते बघा झेंड्याच्या पुढे. नदीवर पण भरपूर तुम्हाला दाखवलंच मी मागच्या व्हिडिओमध्ये, कशी पब्लिक राहते तिकडेच, अंघोल करते, जेवण वगैरे. ज्यांना राहायला जागा वगैरे भेटत नाही ते नदी किनारी राहतात घाटावर. खूप मजा आली. पुढच्या वर्षी पण यायचा विचार आहे माझा. या वर्षी जेवढी मजा आली पुढच्या वर्षी काय. आणि दरवर्षी पब्लिक वाढतच राहते इकडे आषाढी एकादशीच्या निमित्ताने. संख्या काय कमी होत नाही अशी इकडची लोक बोलतात. प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त गर्दी दिसते. आणि जेव्हा श्री विठ्ठल रखुमाईची पालखी आली होती तिकडनं पुढून लांबून भरपूर फिरून आली, पण जेव्हा या ठिकाणी आली ना त्या पावसाने पण आगमन केलं, स्वागत केलं पालखीचं. आणि थोड्या क्षणासाठी पाऊस पडून गेला. इकडे पाहू शकता सर, इकडेच आम्ही झोपतोय रात्री. आता ऊन पण आलंय मस्त सुकलं ते. देवाची कृपा, देवालाच माहीत आता कशी काय ती. लगेच आमच्या रात्री झोपायची सोय केली आणि आकाश पाहू शकता एकदम क्लिअर झालेला आहे. चला आता चाय वगैरे पिऊन आलोय मी वरती पुन्हा एकदा. अजून भरपूर किती पब्लिक आहे पाहू शकता तुम्ही. जिथपर्यंत नजर आली तिथपर्यंत दिसतच राहणार वारकरी लोक. हे बघा या साईडला पण, त्या साईडला. इकडे कालिका माता मंदिर आहे, त्याच्या बाजूलाच आपण राहिलेलो आहोत. अतिशय सुंदर व्ह्यू दिसतोय. माहिती आहे मित्रांनो, आपले व्हिडिओ टाकायला भरपूर उशीर झालेला आहे. हे व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा मी घरी पोचलेलो पण असेल. मजा मस्ती दुसरे व्हिडिओच्या प्रोजेक्टसाठी काम पण चालू झालं असेल माझं. आता पावसाला चालू झालं आहे, आपल्या नदीला पण पाणी वगैरे भरलेलं आहे भरपूर. आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला भारी भारी येणार आहेत, ते पण तुम्ही बघा आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता पुढे काय दाखवासारखं असेल तर दाखवीन तुम्हाला संध्याकाळी. बघूया, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. मी पुन्हा एकदा आपण उतरलो आहे बिल्डिंगच्या खाली आणि इकडे आणखी एक दिंडी आलेली आहे. ये
फिरत फिरत आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत. तर मंदिरात पुढे अजून गेलं का लगे मंदिर बघू चल. फुल गर्दी आहे अजूनपर्यंत पाहू शकताय मंडळी. फुल मार्केट भरलेलं आहे वारकऱ्यांनी आणि जिकडे तिकडे भजन कीर्तन चालूच आहे. आणि फिरत फिरत आपण पुन्हा आलो आहोत मंदिराजवळ विठुरायाच्या. इकडनं दर्शन घ्या तुम्ही कारण गर्दी पाहू शकताय किती आहे ती. फुल गर्दी आणि पोलीस सेवेमध्ये आहेत वारकऱ्यांच्या. चला आता नदीवर जाऊया. श्री द्वारकाधीश मंदिर आणि आपण पोहोचलेलो आहोत चंद्रभागेजवळ. आणि मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत चंद्रभागा नदीजवळ. तीच गर्दी जी पहिल्या दिवशी आपण पाहिली आणि भरपूर वारकरी पुन्हा एकदा रिटर्न जातात इकडनं दर्शन घेऊन. आणि इकडेच कुंडलिकाचं मंदिर आहे चंद्रभागेचं दर्शन घेऊन आता आपण पुन्हा चाललेलो आहोत. जे रस्त्यामध्ये दिसेल ते आज बघायचं. आज लास्टचा दिवस आहे आपला. उद्याला सकाळीच आपण जेजुरीला जाणार आहोत. पाहू शकता इकडनं मम्मीने शॉपिंग केलेली आहे. तर मित्रांनो आताच आपण मार्केट फिरून आलोय आणि मला वाटलं की संध्याकाळपर्यंत पब्लिक कमी होईल. पण इकडे बघा आता अजून भरगच्च भरलेले आहेत गल्ल्या. हे बघा मला वाटतंय उद्याच सर्वजण जातील. आपल्याकडची काही मंडळी जी आली होती ती गेली संध्याकाळी. हो हो आणि सीन पाहू शकताय चंद्रदेवता पण आलेले आहे तिकडे. आता मेन म्हणजे पाऊस नाही यायला पाहिजे नाहीतर आमचे झोपायचे वांदे होतील. पाऊस आलेला ते सर्व भिजलेलं आता सुकले टाकलेले आहे चादर. झोपतो मी पण थोडा वेळ. आता हवा पण एकदम एसी आली की थंड गार. आणि तिकडे सीन पाहू शकताय असे बोलते हे नजारा इकडे दाखवतो थांबा तुम्हाला. खतरनाक आणि आजच्या जेवणाचा मेनू दोन भाजी खीर पुरी आंबा आणि पापड चपाती. चला खाऊन भेटूया आता जेवायला या. आजोबा बसले तिकडे जेवायला. चला जेवून घेतो. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं त्याच्यावर पाऊस पण आला होता पुन्हा एकदा. आणि आता वाजले 10. आता पाहू शकताय सीन काय आहे तो. तरी पण थोडीफार चळवळ आहेच. आणि आपण इकडे झोपतोय. पाऊस आला होता हे बघा कसं ओलं ओलं झालंय. आम्ही कशी बशी जागा सुकवली ती आणि ती जागा सुकली त्याच्यामुळे आता अंथरूण टाकलेलं आहे. आता रात्री पाऊस नाही आला पाहिजे नाहीतर आमची वाट लागून जाईल.